नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डिलिशियस फूड मध्ये मनापासून स्वागत करते। आज मी करणार आहे आंबट गोड चवीची हिरव्या टोमॅटोची भाजी। हिरव्या टोमॅटोची भाजी करायची आहे, त्यासाठी 1/2 किलो टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, असे छोट्या छोट्या आकारामध्ये। 1/2 किलो टोमॅटो साठी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घ्यायचे। कांदे हे वरचं साल काढून पाण्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे कांदे चिरताना डोळ्यात पाणी येणार नाही आहे। आता हे कांदे मला लांब चिरायचे, ते कसे चिरायचे ते पहा। वेफर्स करायची किसणी घेतलेली आहे, याच्याने आपल्याला कांदा फुबा चिरायचा आहे, लवकरही होतो आणि पातळही चिरला जातो। कमी वेळामध्ये पटपट कांदा फुबा चिरून मिळतो आपल्याला। पहा, तुम्ही पाहू शकता 2 कांदे पातळ चिरून झालेले आहेत। भाजी करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवला होता, पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेलही चांगलं गरम झालं आहे, त्यात 1/2 चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी तडतडलेली, जिरे घालूयात, लांब चिरलेला कांदा घालून घेऊयात। कांदा तेलामध्ये लालसर रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे। चांगला लालसर झालेला आहे, त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेते। आलं लसूण देखील तेलात चांगलं परतून घेऊ। हा कढीपत्ता बारीक केलेला आहे, तोही घालून घ्यायचा। नेहमी मी कढीपत्ता बारीक करून घालते, कारण पूर्ण खाल्ला जातो तो, काढून टाकला जात नाही। चिमूटभर हिंग, मीठ आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे, तेही घालून घेते। सर्व तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। यात आता 1/2 चमचा हळद घालून घ्यायचे, 2 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा गोडा मसाला, हे सगळं चांगलं परतून घेऊ। यात आता हे हिरवे टोमॅटो जे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊयात। टोमॅटो व सर्व घातलेला मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यावर आता एक झाकण ठेवायचं आहे, झाकणावर पाणी घालून घ्यायचं आहे। साधारण वाटीवर पाणी घालून घेते मी। स्लो गॅसवर झाकणावर पाणी ठेवलं होतं, ते पाणी चांगलं गरम झालेलं आहे, ते पाणी आता ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम हाय करायची, पाणी व भाजी चांगलं मिक्स करून घ्यायचं। भाजीला मस्त उकळी येत आहे, त्यामध्ये आता सुकं खोबरं बारीक करून ठेवलेलं आहे, भाजून मिक्सरवर बारीक त्याची पूड केलेली आहे, ते 2 चमचा घालून घ्यायचं। आता हा कूट घालून घ्यायचा आहे। हा केवळ शेंगाचा कूट नाही आहे, शेंगदाणे जेव्हा मी बारीक करते त्यामध्ये धणे, जिरे, तीळ हेही घातलेले आहेत। 1 वाटीभर शेंगदाणे असतील तर 1 चमचा तीळ, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे, हे सर्व घालून बारीक केलेलं आहे, तेही 2 चमचा घालून घेऊया भाजीमध्ये। सध्या हिवाळा आहे त्यामुळं मी तीळ देखील बारीक करून घेतलेले आहे। घातलेले जिनस भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालायचं आहे, मीठ ही सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हिरवे टोमॅटो हे कच्चे असतात, चांगली शिजू देण्यासाठी परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। परत झाकणावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं, कारण टोमॅटो जसं शिजायला पाणी लागेल तसं ह्या झाकणातलं पाणी आपल्याला भाजीत घालून घ्यायचं। झाकणावर पाणी ठेवल्यामुळे जे पाणी सुटलेलं असतं तेही भाजीत जातं, आणि भाजीत घालण्यासाठी आपल्याला गरम पाणी मिळतं, त्यामुळे नेहमी भाजी करताना झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचं। पाणी चांगलं गरम झालेलं आहे, परत हे पाणी भाजीमध्ये घालून घेऊयात। गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे, स्लो गॅसवरच आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। भाजीला रस करायचा असेल तरच पाणी याच्यामध्ये जास्त घालून घ्यायचं आहे। आता पाणी सध्या मी शिजण्यापुरतं घातलेलं आहे। यात आता 1/2 चमचा गरम मसाला घालून घेऊया, त्यामुळे भाजीला एकदम चांगली चव येते। गॅसची फ्लेम स्लो केलेलीच आहे, परत त्या भाजीवर झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकणात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आता टोमॅटोची भाजी आपल्याला स्लो गॅसवर चांगली शिजवून घ्यायची आहे। भाजी चांगली शिजण्यासाठी दर 1-2 मिनिटांनी झाकण बाजूला करायचं आहे, भाजी शिजली का ते पाहायचं। पाहूयात भाजी शिजली आहे का, भाजीतलं पाणी देखील आटत आलेलं आहे। पाहूया आपण टोमॅटो चांगले मऊ झालेत का। एकदम मऊ झालेले आहे टोमॅटो, म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे। पूर्ण टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा गूळ घालून घेते, कारण हिरवे टोमॅटो हे चवीला आंबट असतात, खूप आंबट लागू नये त्यासाठी आंबट गोड भाजी करायची आहे। 1 चमचा मी गूळ पावडर घालून घेतलेली आहे। गूळ व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात। गॅसच्या स्लो फ्लेमवर गूळ घातल्यानंतर
अगदी एक मिनिट त्याला चांगलं असं वाफून घ्यायचंय. पूर्ण झाकण लावायचं नाही, थोडस झाकण उघडं ठेवायचंय. एक मिनिट झालेलं आहे, गॅस बंद करून घेऊया. मस्त अशी आंबट गोड चवीची हिरव्या टोमॅटोची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी भाकरी, चपाती व भात यासोबत खाल्ली जाते. ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर करा. जर आपण अजून माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.